डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतिशय भव्य आणि देखण्या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार, जयकुमारजी रावल, आमदार सीमाताई हिरे, देवयानीताई फरांदे, राहुलजी ढिकले, राहुलजी अहेर, आपले महापौर सतीश नाना कुलकर्णी, धुळ्याचे महापौर नाना करपे, श्री गिरीश पालवे ज्यांनी हा पुतळा या ठिकाणी व्हावा याकरता मेहनत घेतली, संघर्ष केला, ते या ठिकाणी उपस्थित श्री राकेश दोंदे आणि श्री भगवान दोंदे विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित सर्व भंतेगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम नाशिक महानगरपालिकेचं आणि त्यासोबत राकेश दोंदे आणि भगवान दोंदे या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो की हा पुतळा, हे स्मारक त्यांच्या मेहनतीनं, त्यांच्या पाठपुराव्यानं आज या ठिकाणी उभं झालं आणि याचं उद्घाटन करण्याची संधी ही मला या ठिकाणी मिळाली, भारतीताईंना मिळाली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। खरं म्हणजे मी अत्यंत नशीबवान आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सेवा करण्याची संधी ही मला वारंवार मिळाली। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, इंदू मिलवर महामानवाचं स्मारक व्हावं, वर्षानुवर्ष संघर्ष सुरू होता, ज्या महामानवाने आम्हाला संविधान दिलं, जिण्याचा अधिकार दिला, देशाला दिशा दिली, एक बलशाली भारत तयार केला, त्या महामानवाच्या स्मारकाकरता इंदू मिलची जागा मिळावी म्हणून सातत्याने संघर्ष सुरू होता, पण ज्यांनी आम्हाला सर्वस्व दिलं त्या महामानवाच्या स्मारकाकरता सुईच्या टोका एवढी जमीन देखील तत्कालीन सरकार देत नव्हतं। ही दुरावस्था आपण सगळ्यांनी अनुभवली, सगळे नेते जेलमध्ये गेले पण एक इंच जमिनीचा तुकडा मिळाला नाही। पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे गेलो, त्या ठिकाणी आमचे आठवले साहेब माझ्या सोबत होते आणि मी त्यांना विनंती केली, साहेब इंदू मिलची जागा ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला मिळाली पाहिजे, अनेक दिवसांचा संघर्ष आहे। त्या क्षणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं, तात्काळ मंत्र्याला बोलवा, मंत्र्यांना पाचारण झालं, मंत्र्यांना त्यांनी सांगितलं 3 दिवसामध्ये ही जमीन महाराष्ट्र सरकारला डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारका करता तुम्ही हँड ओव्हर करा। आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे, तिसऱ्या दिवशी 2300 कोटी रुपयाची जमीन, 2300 कोटी रुपयाची जमीन, इंदू मिलची जमीन एकही पैसा न घेता भारत सरकारने महाराष्ट्र सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तयार करण्याकरता दिली। तात्काळ त्याला 600 कोटी रुपये स्मारकाकरता मी दिले, त्याचं टेंडर काढलं त्या ठिकाणी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते, आणि जेवढे आंबेडकरी चळवळीतील नेते आहेत
त्या सगळ्या नेत्यांना एकत्रित करून इंदू मिलच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं। आज त्या ठिकाणी काम चाललेलं आहे आणि लवकरच मला विश्वास आहे की ज्यावेळी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीवर आम्ही जाऊ आणि त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करू, त्याच वेळी एक भव्य स्मारक इंदू मिलचं देखील आपल्याला पाहता येईल। आणि स्मारकाची रचना आम्ही अशी केली आहे की मुंबईमध्ये जो प्रवेश करेल त्या प्रत्येकाला बाबासाहेबांचं दर्शन घेऊनच मुंबईमध्ये प्रवेश मिळेल, अशा प्रकारची त्या ठिकाणी स्मारकाची रचना आपण केली। आपल्याला कल्पना आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा दिली त्या पवित्र दीक्षा भूमीवर त्या ठिकाणी देखील सगळ्या सोयी व्हाव्या म्हणून, मला आठवतं ज्या काळामध्ये पहिल्यांदा नागपूर नगरीचा महापौर झालो त्यावेळी पहिल्यांदा माननीय गडकरी साहेब पालकमंत्री होते, मी महापौर होतो, त्या दीक्षाभूमीवर वेगवेगळ्या सोयी करण्याचं काम आम्ही केलं आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर 100 कोटी रुपयाचा निधी दीक्षाभूमीला दिला। आज त्या ठिकाणी जे काम सगळं चाललेलं आहे ते सगळं काम त्या 100 कोटीच्या निधीतनं चाललंय। एवढंच नाही तर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घरामध्ये लंडन मध्ये राहून शिक्षण घेतलं आणि ज्या ठिकाणी ज्ञान संपादित केलं ते संपूर्ण घर जे आहे हे घर त्या ठिकाणी लिलावात निघालं होतं। कृपया त्या ॲम्ब्युलन्सला सगळ्यांनी जागा द्यावी, जाऊ द्यावं ॲम्ब्युलन्सला। हे जे काही या ठिकाणी खर होतं तिथल्या काउन्सिलने ते लिलावात काढलं होतं। मागच्या सरकारला आमच्या आधीच्या सरकारला त्यांनी विचारलं आणि सगळ्या आंबेडकरी चळवळीतील तमाम विश्वातील लोकांनी विनंती केली की बाबासाहेबांचं घर लिलावात निघू देऊ नका, जो लिलावात घेईल तो ते घर पाडणार आहे आणि तिथे बंगला बांधणार आहे, हे घर स्मारकात परिवर्तित झालं पाहिजे। 2 वर्ष लंडन मध्ये राहणारे बाबासाहेबांचे अनुयायी सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार करत होते पण एक नवा पैसा सरकारनं दिला नाही। मात्र आम्ही हा निर्णय केला जसं माझ्या लक्षात आलं की शेवटचा लिलाव आहे, मी त्या ठिकाणी भारतीय दूतावासाशी मोदीजींच्या माध्यमातून संपर्क केला आणि भारतीय दूतावासाला सांगितलं महाराष्ट्र सरकार हे घर घेईल, तुम्ही त्या ठिकाणी निगोसिएशन करा आणि जी किंमत असेल ती किंमत आमचं सरकार देईल पण बाबासाहेबांच्या घराचा लिलाव आम्ही होऊ देणार नाही। आणि त्या ठिकाणी जाऊन बाबासाहेबांचं घर आम्ही विकत घेतलं, माझे सहकारी राजकुमार बडोले यांना मी पाठवलं, मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि ते घर आपण विकत घेतलं आणि त्या ठिकाणी आपण स्मारक तयार केलं। आज लोक लंडन मध्ये जातात तर बाबासाहेब कोणत्या घरात राहत होते ते पाहण्याकरता जातात। पण एवढंच नाही तर ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांनी त्या ठिकाणी प्रबंध लिहिला, शिक्षण घेतलं, त्या ठिकाणी आम्ही भेट दिली आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केली बाबासाहेबांच्या नावाने एक चेअर या ठिकाणी सुरू करा। त्यावेळी त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे डायरेक्टर असं म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे एक रेव्हियर्ड फेलो होते, आजही त्यांचा इतका सन्मान आहे की त्या काळामध्ये त्यांनी या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जे लिखाण केलेलं आहे आजही एखादी अडचण आली तर ते लिखाण आम्ही रेफर करतो, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता होती, ही खऱ्या अर्थानं त्यांनी या देशाला दिलेली देणगी होती। आणि एवढंच नाही तर आज माननीय मोदीजींच्या माध्यमातून पंचतीर्थ आपण तयार केलं, महूचा विकास असेल त्या ठिकाणी दिल्लीमध्ये ज्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले त्या घराचा विकास असेल। आणि एवढंच नाही तर आपले बाबासाहेब हे वैश्विक होते आणि म्हणून मला ही देखील संधी मिळाली आणि त्या ठिकाणी जपानमध्ये तिथल्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असाच पूर्णाकृती पुतळा
हे जापानच्या विद्यापीठामध्ये आपण बसवला आणि त्याचं उद्घाटन करण्याची संधी देखील ही आपल्याला या ठिकाणी मिळाली. बंधू भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष होते, ते द्रष्टे होते. या देशाच्या विकासामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे अविस्मरणीय आहे. या देशाला बाबासाहेबांनी एक संविधान दिलं. मी तर नेहमी म्हणतो, मी अनेक वर्ष विधानसभेमध्ये काम केलंय, मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, मी स्वतः वकील आहे, संविधानाचा अभ्यासक आहे आणि मी दाव्यानं सांगतो या देशामध्ये जेव्हा जेव्हा आमच्या समोर कुठली समस्या येते, अडचण येते, आम्हाला कुठेही पाहायची गरज नाही, त्या प्रत्येक अडचणीचं समाधान हे आमच्या संविधानामध्ये आम्हाला मिळतं. असं एक संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं. ते इतके द्रष्टे होते. या देशाचे मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम, आज आपण सिंचनाच्या बद्दल बोलतो पण सिंचन मंत्री म्हणून या देशामध्ये पाटबंधारेचं काम पहिल्यांदा कोणी सुरू केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. वीज मंत्री म्हणून संपूर्ण देशामध्ये एक ग्रीड झाली पाहिजे, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ ग्रीड तयार करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मजूर मंत्री म्हणून या देशामध्ये मजुरांना अधिकार मिळाले पाहिजे, याकरता पहिला कायदा कोणी केला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतावर जे उपकार केले आहेत ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणून या महामानवाचा हा जो पुतळा या ठिकाणी आपण उभा केला आहे हा साधा पुतळा नाही आहे, हे एक असं स्मारक आहे की ज्याकडे पाहून आम्हाला प्रेरणा मिळते. एकीकडे आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दोघांनी एकच संदेश दिला, समता युक्त ममता युक्त अशा प्रकारचा समाज, ज्या समाजामध्ये भेदभाव नाही आहे, ज्या समाजामध्ये प्रत्येकाला संधी आहे, जी संधी त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी दिली होती तीच संधी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारतामध्ये संविधानाच्या माध्यमातून दिली. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आमच्या करता केवळ एक स्मारक नाही आहे, आमच्या प्रेरणेचं ते एक स्रोत आहे. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा पुतळा पाहिल्यानंतर एक अभिमान उरामध्ये त्याच्या भरून येईल, एक प्रेरणा मिळेल आणि एक बलशाली भारत बनवण्याकरता आपण सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीनं या ठिकाणी कटिबद्ध हो, एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेचे आभार मानतो, राकेश दोंदे, भगवान दोंदे यांचं अभिनंदन करतो, सीमाताईंचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत.